वर त्यांचं बाहेर गेलं मग सगळी ओळख झाली माझ्याकडं. आता हे आता आपला बैल काय माहिती होता कोणाला, हे चॅनलमुळे सर्वीकडे माहिती पडला, सर्व लोक माझ्याकडे येऊ लागले. आज लांडगे मालक म्हणते ते आज मला कोणामुळं तर भारत ज्यावेळेस माझ्या घरी येते ते मालक म्हणणं का भारत मर्गेला मालक म्हणा म्हणत असते. मी स्वतः बरेचशा लोकांना कर्नाटकवाल्या मामा या चॅनलमुळं तुमची जाहिरात केल्यामुळं तुमचा मोबाईल तुमच्यासारख्या सवळवाल्यांचा नंबर जगाला दिल्यामुळं त्याचा तुम्हाला किती वर्षात अंदाजे किती रुपयाचा फायदा झाला एक सर्वसाधारण गणित. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे बाकीचे बैलवाले काय सांगतात काय नाही सांगतात. आणि असा एक विषय की जर लय सांगितलं का नाही हे मोठं बोलतं असं लोकांचं मत आहे. पण जे जे माझ्या घरी आले ते आणि इथं येऊन थांबले ते आणि त्यांनी स्वतःने डोळ्याने गया बघितल्या इथं नंबराला लावलेल्या वाने येऊन दारात थांबले त्यांना माहिती आहे बरेच जण. आज भारत मामामुळे आज 25 जनावर 25 माणसाचं आज कुटुंब आहे. आम्ही शेतकरी आज एवढं जनावर अधिक एवढी माणसं सांभाळायचं एवढं सोपं नाही ह्या काळामध्ये. आज तो एकटा बैल बंड्या त्याला बैल म्हणायला सुद्धा मला लाज वाटते. त्याला भगवंतच म्हणलं पाहिजे साक्षांत तो. आज दररोज आज सिटीमध्ये लोक 2500 रुपये हजारासाठी 2000 सिटीमध्ये जाऊन कमवतात पैसे. पण मी माझ्या घरी जिथं जन्मलो त्या घरी गावात त्या गावात मी आज मानान सन्मानानं जगतोय. म्हणजे केवळ आज ते भारत मामामुळे जगतोय. आणि आज दररोज 5-7 गया म्हणजे दररोज डेली नाही म्हटलं तर 1-6 ते कमीत कमी 6000 तर कुठे गेलं नाही. ह्या घरी माझ्या घरी 6000 कमवू शकतोय मी दिवसा 6000. एक एक दिवशी माझं कॅश हातात 18000 19000 रुपये कॅश आलतो ह्या बैलाचं दिवसाला. एवढं कमवलं 10-11 गया लावले मी बैलाला. म्हणजे फक्त मार्गदर्शन करत्यामुळे. हा केवळ चांगलं मार्गदर्शन भारत मामा म्हणजे सांगले नाव त्यांचं भारत आहे तसं ते खरं खरं ते भारत देशच म्हणलं तर चालेल. ह्या ज्या जेवढ्या खिलार क्षेत्राचा ती मालक आणि ती भारत देश सरकार माणूस मामा खरंच जातीनं सांगा तुम्ही एक सर्वसामान्य एक व्यक्तिमत्व समाजातून मार्गदर्शन करत्यामुळं आज तुम्ही जवळपास लाखोपती झाला हजारोपती झाला करोडपती झाला किती झाला तो किती रुपये वाला झाला हो. त्याने ते कमवू शकला नाही ना कारण त्यांनी वेळ सर्व जगाला जनतेला दिली स्वतःच त्यांनी बघितलं नाही. पण त्यांचा एक ना एक दिवस तुम्हाला सांगतोय दिवस उगवत असतो मामाचा. त्यांना ह्या पृथ्वीवर एक ना एक दिवशी त्यांना असा त्यांचा दिवस उगवणार आहे तुम्ही म्हणसाल. मला हे लांडगे साहेबांनी माझ्या झाडाखाली बोललं होतं कारण त्या माणसानं सर्व जगाचं दुनियाचं भलं केलंय म्हणलं. त्यांचं भलं परमेश्वर भगवंत करत असतो ना. एक दिवशी सत्याला न्याय आहे पण जरा लेट आहे त्यामुळं थोडं लेट मिळेल तुम्हाला न्याय. पण हे सत्य सत्य ते सत्यच राहतं. खोटं नाटं थोडं दिवस असते थोडं दिवस असल्यानंतर ते दिवस निघून जातात.